गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक. कसे आहात तुम्ही सर्वे? तर लिलेश गेलेत ऑफिसला, मुलं गेलेत त्यांच्या स्कूलला, 8 वाजलेत. ते तिघही गेले म्हणून मी थोडासा लेट ब्लॉग चालू केला आहे, कारण मला त्यांचा टिफिन वगैरे बनवून द्यायचा होता. तर मी पहिले टिफिन वगैरे बनवला, त्यांची तयारी वगैरे करून दिली आहे, आणि त्याच्यानंतर ते तिघही आत्ता जस्ट गेलेत, आणि माझ्या काहीच चपात्या बाकी होत्या. तर मी आता काही थोडा राहिलेला स्वयंपाक कंप्लीट करते, त्यानंतर किचन आवरते. मला व्हिडिओही एडिट करायचा आहे, तो व्हिडिओही एडिट करून घेते आणि मग पुन्हा तुम्हाला भेटते. 10 वाजलेत आणि माझा व्हिडिओ अपलोड करून झालेला आहे. तर फ्रेंड्स, आपला ब्लॉग आलेला आहे, ब्लॉग नक्की बघा, त्याला आपण भरभरून प्रेम द्या. आणि फ्रेंड्स, तुम्ही ब्लॉग बघण्यामध्ये इतके मग्न होतात की चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरून जातात. तर ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आणि त्याच्या बाजूला असलेलं बेल आयकॉनही दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे व्हिडिओ अपलोड झाल्याच्या नंतर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझे ब्लॉग लगेच बघू शकाल. तर आता माझं घरातलं बरंचसं काम राहिलेलं आहे, तेही मी पटापट कम्प्लीट करते. 10 वाजून गेलेत, मला आज कसंही करून 11-11:15 शॉपमध्ये जायचं आहे. तर पटापट कामं करते आणि तुम्हाला पटकन भेटते. हे फ्रेंड्स, 12 वाजलेले आहेत आणि माझं जेवण वगैरे सर्व झाले, घरातली सर्व कामं झालेली आहे आणि मी रेडी पण झालेली आहे पार्लरमध्ये जाण्यासाठी. तर आत्ता मी निघाली आहे पार्लरकडे. आता 3 दिवस झाले मी पार्लरमध्ये गेलीच नव्हती, तर आज 3 दिवसानंतर मी पार्लरमध्ये जाते. पार्लरमध्ये बरंच काम पेंडिंग असणार आहे, तर आता पटकन पार्लरमध्ये निघते. हे फ्रेंड्स, 5 वाजलेत आणि मी घरी आलेली आहे. पार्लरमध्ये आज विशेष असं काही काम नव्हतं, 3 दिवस झाले मी पार्लरमध्ये गेली नव्हती, त्यामुळे रीना आणि मी गप्पा मारत बसले होतं. तर पार्लरमध्ये असं काही काम नव्हतं झालं. आता 5 वाजलेत, मी आली घरी. कार्तिकने चहा ठेवला आहे, ते क्लासची तयारी करतात आता दोघंजणं. मी मस्तपैकी चहा पिते आणि 5:45 परत त्यांना सोडायला जाते क्लासमध्ये, आणि त्यांना क्लासला सोडून झाल्याच्या नंतर मग मी माझ्या पार्लरमध्ये जाते परत. संध्याकाळच्या 7 वाजलेत, मी 6 वाजेलाच पार्लरमध्ये आली होती. आता रीनाचं झालाय जायचा टाईम. हाय बोलतेस की बाय बोलतेस? नक्की काय बोलतेस? दोन्ही पण 7 वाजायला आले ना, तुझा जायचा टाईम झाला. तर माझ्याकडे आली आता ही साडी, आणि ह्या साडीवरच मला ब्लाऊज शिवायचंय. ब्लाऊज सिम्पलच आहे, फक्त त्याला रेडीमेड पॅच लावायचा आहे. पॅटर्न कसं करायचंय ते पण बघायचं आहे. आणि मी जो पोपटी कलरचा साडी गडवालचा ड्रेस शिवला होता, त्याच्यावरचं जॅकेटही शिवायचंय. तर आता मी डिसाईड करते की सगळ्यात पहिले मी काय कट करू, जॅकेट कट करू की ब्लाऊज कट करू, ते ठरवते आणि मग कटिंग करायला घेते. त्या ब्लाऊजचं अस्तर नाही आहे माझ्याकडे, त्यामुळे मी डिसाईड केलं आहे की याचं कटिंग करेल. जे मी गडवाल साडीचा वन पीस शिवलाय शॉर्ट, त्याच्यावरचं जे जॅकेट आहे त्याच्यावरती मी याचं जॅकेट शिवणार आहे. तर याचं कटिंग मी करून घेते पहिले, मग नंतर अस्तर आणल्यानंतर मग त्याचं करता येईल. त्याच्यासाठी पॅच पण आणायचं, तर पॅचच्या हिशोबानेच नेकचं कटिंग होणार आहे. तर आता जॅकेटचं कटिंग करते. आता मी सर्वात पहिले जॅकेटच्या अस्तरचं कटिंग करून घेते. जॅकेटसाठी माझ्या अस्तरचं पुढचं आणि मागच्या भागाचं माप टाकून झालेलं आहे. इथं पाठीमागचा आणि पुढचा दोघांनी नेकचं मी माप टाकले. इथं पाठीमागचा मुंडा आणि पुढचा मुंडा दोघांचे माप टाकून झाले आणि याचं कटिंग करून.
बॉर्डर ही आहे बॅकसाइड। आणि ही आहे फ्रंट साइड। तर फ्रंट साइडला सर्वात पहिले मी पुढचा नेक कट करून घेते। तर आता याचं आपलं अस्तरचं कटिंग झालंय। आपण हे जे साडीतला पदर आहे, हा साडीतला पदर आहे, याचं मी जॅकेट शिवणार आहे। तर ह्याला आपण पहिले ठेवून घेऊया। तर आता तुम्ही बघा, याच्यावरती जी डिझाईन आहे ती आडवी आहे, तर जॅकेटवरती पण ते आडव्याच पट्ट्या येणार आहेत, उभ्या आपण घेऊ शकणार नाही कारण ही डिझाईन आहे त्यामुळे। तर आडव्यातच मला याला कटिंग करावं लागणार आहे। तर फ्रेंड्स, इथं मी आता अस्तर ठेवून साडीचं कापड कट करून घेते। हे एक कट झाले। तर फ्रंट आणि बॅक कट झालंय। स्लीव्हचं कटिंग राहिलंय। स्लीव्हचं कटिंग मी आता उद्या करते, मुलांना घ्यायला जायचंही टाइम झालाय। तर फ्रेंड्स, मी कटिंग करायला बसलेच होते तोपर्यंत कस्टमर आले, आयब्रोजचे 2-3 कस्टमर होते, ते केल्याच्या नंतर मी परत कटिंग करायला बसली आहे। आणि आता वाजलेत 8:45, मला मुलांना घ्यायला जायचं आहे, 9 वाजता त्यांचा क्लास सुटणार आहे। तर आता स्लीव्हचं कटिंग मी उद्या आल्यावरती करते, आणि कटिंग झाल्याच्या नंतर मग मी स्टिचिंगला घेईल। आता मी सर्व पॅकिंग करते, पॅकिंग करून मुलांना घ्यायला जाते। आता आपण भेटू घरी। हे फ्रेंड्स, आम्ही घरी आलेलो आहोत। मुलांना क्लासमधून घेऊन मी घरी आली आहे, आणि दिलेशही घरी आलेत, ते आमच्या अगोदरच 15-20 मिनिटं अगोदर आले। आणि त्यांनी येताना मस्त असे फ्रूट आणलेत, स्ट्रॉबेरी, छान स्मेल येते, अँड ड्रॅगन फ्रूट। ऑफिसवर नाही त्यांना, ते फ्रूट्स घेऊन आले आहेत। आता बघूया स्ट्रॉबेरीचं मिल्कशेक बनवून बघू। विवेन आणि कार्तिक दोघांनाही मिल्कशेक आवडतं, तर स्ट्रॉबेरीचं मिल्कशेक बनवेल। आणि आता काय स्वयंपाक करायचा सगळ्यात मोठा प्रश्न, काय बनवू त्याच विचार करते। 9:30 होत आलेत आणि इकडे चालली तयारी। कुठे चाललं तू? खाली खेळायला, बॅडमिंटन। कोणासोबत? मी पप्पा वर्सेस तू। तर आता हे दोघही चाललेत बॅडमिंटन खेळायला खाली गार्डन मध्ये, कारण आमच्या पप्पांकडे 2 ऑप्शन होते। विवेनने त्यांना 2 ऑप्शन दिले होते की पप्पा माझ्यासोबत बॅडमिंटन खेळायला खाली चला, कारण कार्तिकचा अभ्यास आहे, तर तो म्हटला माझा अभ्यास पूर्ण झालेला नाही आहे, तर मी नाही येणार तुझ्यासोबत खेळायला। मग पप्पा त्याला भेटले, त्याच्याकडे त्याने पप्पांना फक्त 2 ऑप्शन दिले, पप्पा माझ्यासोबत बॅडमिंटन खेळायला चला, एक तर मम्मीला स्वयंपाक करायला मदत करा। म्हणून आता आमचे पप्पा चालले खाली गार्डन मध्ये बॅडमिंटन खेळायला। आमचे पप्पा फसलेत पक्के। लवकर या, थंडी असं, जॅकेट घालून जा ना तुम्ही। चला, आपली ड्युटी तर चालूच राहील। आज सकाळी मुगाची डाळ आणि पोळी बनवली होती, तर आत्ता मी बनवते खिचडी, सोपी पटकन होईल अशी, सोपी आणि पटकन होणारी खिचडी। इथं खाली गार्डनमध्ये विवेन आणि लिलेश दोघं पण गेलेले आहेत बॅडमिंटन खेळायला। तर इथं मी कढी बनवली आहे आणि इथं खिचडी रेडी झालेली आहे। तर आत्ता आम्ही बसणार आहेत जेवायला, 10:45 झालेत। तर मस्त गरमागरम कढी आणि खिचडी आम्ही आता खायला घेतो। तर फ्रेंड्स, आमचं जेवण वगैरे सर्व झालेलं आहे, माझं क्लिनिंगचं कामही झालं, 11:30 वाजून गेलेत, मुलं झोपलेत ऑलरेडी, लिलेशही त्यांच्या रूममध्ये आता झोपायला गेलेले आहेत। मी पण आता फ्रेश होईल, फ्रेश होऊन मी पण झोपायला जाईल।
तर फ्रेंड्स, माझा आजचा दिवस मी इथंच संपवते आणि आजचा ब्लॉगही मी इथंच संपवते. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. गुड नाईट, टेक केअर, बाय.